सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 74 आरोपींना 1 महिना कारावास आणि प्रत्येकी 1,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे. सोलापुरातील तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश IA शेख यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 74 आरोपींना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड ठोठावला. याबाबत सविस्तर हकीकत अशी, दिनांक 4 जुलै 2015 रोजी मोहोळमधील शिवाजी चौकात आणि मोहोळ पोलीस ठाण्यात माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह इतर आरोपींनी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील आदेशाचं पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहोळ इथं शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीनं प्रवेश करून हायवेची जाळी तोडून सुमारे 1,32,500 रुपयांचं नुकसान केलं आणि बेकायदा जमाव करून पोलिसांनी कळवून देखील पोलीस ठाण्यात येऊन बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिक आणि पोलीस गंभीररीत्या जखमी झाले म्हणून त्यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे API सचिन म्हेत्रे यांनी फिर्याद दिली होती तर तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांनी केला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीनं 16 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, तपासिक अंमलदार, वैद्यकीय अधिकारी तसंच शरद कोळी यांचे अंगरक्षक, पोलीस कॉन्स्टेबल आणि व्हिडिओग्राफर यांची साक्ष तसंच आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेलं व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी हे महत्त्वाचं ठरलं. या प्रकरणाची विशेष बाब म्हणजे या प्रकरणात सरकार पक्षाचे 4 महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले होते तरी देखील सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तिवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले. आरोपी हे आमदार आणि लोकप्रतिनिधी असूनसुद्धा त्यांनी हा अपराध केल्यामुळं समाजात चुकीचा संदेश जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. शासकीय मालमत्तेचं नुकसान होत आहे याची जाणीव असताना देखील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपींनी अपराध केल्यानं तो सरकार पक्षानं सिद्ध केल्यानं आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीनं करण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीनं अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट कविता बागल यांनी काम पाहिलं तर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलं. आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राज पाटील, ॲडव्होकेट सराटे यांनी काम पाहिलं. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पवार, ASI रणदिवे यांनी काम पाहिलं. याच्यामध्ये जी काही व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेली होती ती व्हिडिओ शूटिंग न्यायालयामध्ये दाखवण्यात आली आणि याच्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं असा युक्तिवाद कविता बागल यांनी केला आणि उच्च न्यायालयाचे निवाडे या ठिकाणी सादर करून सदरचा अपराध हा गंभीर स्वरूपाचा आहे. यातील आरोपी हे माजी आमदार असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचा अपराध करून समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे आणि बेकायदा या ठिकाणी जमाव जमवून कार्यकर्त्यांना त्यांनी गोळा करून शासकीय मालमत्तेचं सुमारे 1,32,500 रुपयाचं नुकसान केलेलं आहे आणि या सगळ्यांची जाणीव असताना देखील त्यांनी असा अपराध केल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केलेला होता. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून या ठिकाणी या 74 आरोपींना जवळपास 1 महिना कारावास आणि प्रत्येकी 1,000 रुपये दंडाची शिक्षा माननीय न्यायालयाने ठोठावली.